शरद पवारांचं कृषी क्षेत्रातलं योगदान काय असा शिर्डीतनं सवाल विचारणाऱ्या पंतप्रधान मोदींना आज पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान हे एक संस्थात्मक पद आहे आणि त्याची प्रतिष्ठा राखावी असं पवारांनी सुनावलंय. 2004 ते 2014 या कृषीमंत्री पदाच्या काळामध्ये गहू, तांदूळ, सोयाबीन, कापसाच्या हमीभावात दुपटीने वाढ झाली. काही महत्वाकांक्षी कार्यक्रमांमुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा चेहरा बदलला असं पवारांनी सुनावलंय. तर पंतप्रधानांना वास्तवाचं ब्रीफिंग योग्य झालेलं नाही अशी टीकाही पवारांनी केली. मला कशासाठी त्यांनी केली माहिती नाही, पण एकच आहे, प्रधानमंत्र्यांना देशात काय घडतं आहे याचं वास्तव चित्र समजण्यासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरून त्यांना वास्तव्य चित्राचं ब्रीफिंग हे खाली केले दिसत नाही. आणि ब्रीफिंग नसताना असं चेतवण करणं एक धाडस वाटतं, ते धाडस त्यांनी या ठिकाणी दाखवलं, पण ते सत्यावर ते वास्तवावर आधारित नव्हतं. प्रधानमंत्री हे पद एक इन्स्टिट्यूशन आहे आणि इन्स्टिट्यूशन हिची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे मला समजतं. या पदाची प्रतिष्ठा राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दूर असेल तर त्या संबंधीचं स्थिती तुमच्यासमोर मांडावं या हेतूनच आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं. अनेक राज्यामध्ये लोक आता बदलाच्या विचारात आहेत, लोकांना बदल हवा आहे. सगळं देशाचं चित्र तुम्ही बघितलं तर आज मोदी किंवा त्यांच्या विचारांचं पक्ष कुठं सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये? कर्नाटकात तुम्ही केरळमध्ये नाही, तामिळमध्ये नाही, कर्नाटकामध्ये नाही, आंध्रमध्ये नाही, हे जे चित्र सगळं दिसतंय त्याचा फायदा उद्याच्याला काय होईल का काय याच्या संबंधीचा कदाचित धसका हा कोणी घेतला असेल आणि त्याच्यातून अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या असाव्यात याची मला शंका आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.